नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी स्वाती पाटील आज आपण मराठी व्याकरणातील लिंग अभ्यासणार आहोत सर्वप्रथम लिंग म्हणजे काय पाहूया नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे की दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्याचे लिंग असे म्हणतात मराठीमध्ये लिंगाचे एकूण तीन प्रकार पडतात पहिला पुल्लिंग दुसरा स्त्रीलिंग आणि तिसरा लिंग, लिंग। सर्वप्रथम पहिला प्रकार पाहूया पुल्लिंग म्हणजे काय तर प्राणिवाचक नामातील पुरुष किंवा नर जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला पुरुषलिंगी किंवा पुल्लिंग असे म्हणतात उदाहरणार्थ शिक्षक चुलता घोडा चिमणा इत्यादी दुसरा प्रकार आहे स्त्रीलिंगी स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दांना स्त्रीलिंग असे म्हणतात उदाहरणार्थ शिक्षिका चुलती घोडी चिमणी इत्यादी तिसरा प्रकार आहे नपुसकलिंग निर्जीव वस्तुवाचक शब्दांवरून पुरुष किंवा स्त्री यापैकी कोणत्याच जातीचा बोध होत नाही त्यास नपुसकलिंग असे म्हणतात उदाहरणार्थ पुस्तक शहर घर शरीर इत्यादी मुलांना याचा अर्थ सर्वच निर्जीव वस्तू नपुसकलिंग असतात असे नाही काही निर्जीव वस्तू सजीव आहेत असे कल्पून आपण बोलतो लिहितो उदाहरणार्थ वनश्री हसू लागली किंवा झरे नृत्य करीत आहेत या वाक्यांमध्ये निर्जीव वस्तूंवरही काल्पनिक पुरुषत्व किंवा स्त्री स्त्रीत्व लादून आपण बोलत असतो हे करताना मोठा आकार शक्ती कठोरपणा राकटपणा यासारखे पुरुष प्राण्यांचे सर्वसामान्य गुणधर्म ज्या वस्तूत आपणास आढळतात त्यांना पुल्लिंगी तर लहान आकार कोमलपणा देखणेपणा सौम्यपणा यासारखे स्त्री प्राण्यात आढळून येणारे सामान्य गुणधर्म ज्या वस्तूत आढळतात त्यांना स्त्रीलिंगी असे आपण मानतो उदाहरणार्थ लोटा पुल्लिंगी आहे लोटी घेतलं तर लोट्यापेक्षा लोटी लहान आकाराची असते म्हणून लोटी ही स्त्रीलिंगी आहे किंवा वारा म्हटलं तर वारा हा पुल्लिंगी आहे वाऱ्याची झुळूक असते परंतु झुळूकचं लिंग कुठलं आहे स्त्रीलिंग आहे परंतु यालाही अपवाद काही आहेत काही शब्द आपण पाहूया दोरा दोरा हा दोरीपेक्षा आकाराने लहान असूनही तो पुल्लिंगी तर दोरीही स्त्रीलिंगी आहे तसेच ओढा हा पण नदीपेक्षा आकाराने लहान असतो परंतु ओढ्याचं लिंग हे पुल्लिंग आहे आणि नदी स्त्रीलिंगी आहे मराठीत काही एकाच अर्थाचे शब्द वेगवेगळ्या लिंगातही आढळतात उदाहरणार्थ ग्रंथ पोथी आणि पुस्तक हे एकाच अर्थाचे शब्द आहेत परंतु ग्रंथ आपण पुल्लिंग पोथीचं लिंग आहे स्त्रीलिंग आणि पुस्तक आहे नपुसक लिंग त्याचप्रकारे देह शरीर किंवा काया हे तीनही शब्द एकाच श अर्थाचे आहेत परंतु देह पुल्लिंग आहे काया स्त्रीलिंग आणि शरीर हे लिंग आहे यावरून तुम्हाला प्रश्न पडला असेल मराठीत लिंग ओळखण्याची पद्धत कोणती तर तो ती आणि ते हे शब्द वापरून आपण लिंग कोणते आहे हे ओळखू शकतो उदाहरणार्थ तो बाप पुल्लिंग आईला आपण काय बोलतो ती आई म्हणून त्याचं लिंग आहे स्त्रीलिंग वासरू असेल तर आपण बोलतो ते वासरू ते जेव्हा लावून अर्थपूर्ण शब्द होतो ते लिंग असतं नपुसक लिंग हे आपण खालील उदाहरणावरून समजून घेऊया उदाहरणार्थ पुल्लिंगमध्ये आपण काय बोलतो तो वाडा तो भात तो दिवा श्रीलिंग शब्द ती इमारत ती भाकरी ती पंथी नपुसकलिंगमध्ये ते घर ते वरण ते तेज अशा पद्धतीने शब्दांपुढे तो ती ते हे शब्द वापरून अर्थपूर्ण जर होत असेल तर आपण त्या शब्दाला ते त्या प्रकारचं लिंग वापरू शकतो मुलांना लिंग ओळखा किंवा लिंग बदला अशा दोन पद्धतीने प्रश्न विचारला जातो लिंग ओळखा असे असेल तेव्हा त्या शब्दापुढे योग्य प्रक लिंगाचा प्रकार लिहावयाचा असतो तर लिंग बदला या प्रकारात दिलेल्या शब्दाचे लिंग बदलून पुढे लिहायचे असते उदाहरणार्थ मुलगा त्याचं लिंग, लिंग बदलून काय होणार मुलगी वाघ वाघाचं लिंग बदलून वाघीण दास दास हे काय आहे पुल्लिंगे आहे त्याचं लिंग, त्या लिंग बदलून काय होणार दासी दासी हे काय आहे स्त्रीलिंगी आहे त्याचप्रकारे मोर मोरचं लिंग बदलून काय होणार लांडोर अशा पद्धतीनं लिंग बदलून पुल्लिंग असेल तर स्त्रीलिंग आणि स्त्रीलिंग असेल तर पुल्लिंग करून आपण लिहित असतो त्याचप्रकारे सामासिक शब्दांचे लिंग हे शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे असते उदाहरणार्थ पहा साखर भात साखर भात हा शब्द पुल्लिंग आहे कारण शेवट साखर ती साखर जरी स्त्रीलिंग असेल तरी भातला आपण काय बोलतो तो भात म्हणून हा सामासिक शब्द साखर भात शेवटचा शब्द भाताचं लिंग त्याला लावलं जातं म्हणून साखर भात आहे पुल्लिंग मीठ भाकरी हे काय येणार शेवटचा जो भाकरी शब्द आहे तो स्त्रीलिंग असल्यामुळे मीठ भाकरी या सामासिक शब्दाचं लिंग स्त्रीलिंग असेल गायरान आता बघा गाय काय आहे स्त्रीलिंगी आहे रान आपण बोलतो ते रान रानचं लिंग कोणतं आलं मग नपुसक लिंग म्हणून गायरान हा सामासिक शब्द कोणता होणार नपुसकलिंग होणार तसंच भाजीपाला भाजीपालाचं लिंग कोणतं येणार पुल्लिंग येणार मुलांनो काही शब्द पुल्लिंग तर व स्त्रीलिंग असूनही त्यांचा उल्लेख पुल्लिंगच करतात उदाहरणार्थ मासा साप टोळ सुरवंट इत्यादी तर काही शब्दांचा उल्लेख केवळ स्त्रीलिंगच करतात उदाहरणार्थ सुसर घूस ऊ पिसू जळू इत्यादी मुलांनो मराठी भाषा ही ऐकून व बोलण्यात तिचा वारंवार वापर करून तिच्यातील लिंग व्यवस्था समजावून घेता येते केवळ नियमाने ते ठरवता येत नाही तुम्हाला जर एखाद्या शब्दाचे लिंग ओळखायचे असेल तर वरील नियमांचा आधार घेऊन शब्दांपुढे तो ती ते वापरून तुम्ही योग्य प्रकारचे लिंग ओळखू शकता किंवा लिंगाचं परिवर्तन करून लिंग बदलूनही लिहू शकता तुम्हाला हे समजलं असेलच धन्यवाद